नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज। टाइम्स 9 मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। डहाणू अदानी विद्युत प्रकल्पावर पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काम बंद आंदोलन। डहाणू विद्युत प्रकल्प हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील डहाणू येथे कोळशावर चालणारा वीज प्रकल्प आहे। हा संपूर्ण प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने उभा केला आहे, परंतु सध्या हा प्रकल्प अदानी इलेक्ट्रिसिटी चालवत आहे। या प्रकल्पात गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी न करता कंत्राटी पद्धतीने राबवून घेतले जात आहे। गेल्या 15 वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांच्या पगारात वाढ न करण्यात आल्यामुळे या कामगारांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे। या प्रकल्पामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लाल बावटा युनियनचे सर्वाधिक सभासद होते, परंतु कामगारांच्या समस्या या युनियनने न सोडवल्यामुळे या प्रकल्पातील 455 कामगारांनी या प्रकल्पात मनसेची युनियन स्थापन केली आहे। कामगारांची पिळवणूक होऊन त्यांची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी न्याय हक्कासाठी शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काम बंद आंदोलन पुकारले आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनसे पालघर उपजिल्हा अध्यक्ष विपुल पटेल, डहाणू तालुका अध्यक्ष यशोधन पाटील, समीर मोरे, भावेश सुरी आदी मनसे कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी विजय घरत, टाइम्स 9 मराठी न्यूज, पालघर। चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा। इलेक्ट्रिसिटी या कंपनीमध्ये मागील अनेक वर्षापासून 26 वर्ष कर्मचारी काम करतात। त्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयाच्या वर पगार दिला जात नाही। त्याच्यासोबत त्यांना एका मोठ्या कंपनीत काम करत जे सिक्युरिटीचे जे ज्या गोष्टी असतात ते मिळत नाहीत। काम मॅनेजमेंटकडनं त्यांची हॅरेसमेंट केली जाते। स्थानिक सगळे कामगार आहेत, बऱ्यापैकी आदिवासी मुलं इथे काम करतात, परंतु त्यांची छळवणूक इथे आतमध्ये केली जाते आणि या सगळ्यांचा विरोध करायला आज आम्ही इथे बसलेलो आहोत। मागील 6 वर्ष त्यांना 1 रुपया पगार वाढ कंपनीकडनं मिळालेली नाही आहे आणि मला असं वाटतंय की अशा प्रकारे जर हे अन्याय करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला विरोध करेल। जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे बाहेरचे आहेत। स्थानिकांना रोजगार मिळलं पाहिजे होतं, ते मिळत नाही। कंपनी ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला 8 किलोमीटर अंतरातील लोकांना वीज ही मोफत देणार होते। अशा सगळे नियम धाब्यावर बसून ही कंपनी इथे काम करते। मॅनेजमेंट कोणालाही विश्वासात घेत नाही, सरकारला देखील जुमानत नाही आणि या सगळ्याच्या विरोधात मनसेचं हे आंदोलन सुरू आहे। नेमक्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत की कामगारांना 26 वर्षानंतर जर 14,000 रुपये पगार मिळत असेल तर हा त्यांच्यावर होणार अन्याय आहे। सो नियमानुसार मिनिमम वेजेसनुसार यांना पगार मिळाला पाहिजे। कामगारांकडनं इथे कोळसा खेचला जातो, तो कोळसा खेचण्याचं जे काम आहे ते प्रचंड कठीण काम असतं। सो त्यांना तिथे ते चालू असताना त्यांना सिक्युरिटी खूप आवश्यक आहे, तर तेही दिली जात नाही। अशा अनेक मागण्या आहेत ज्या आमच्याकडनं त्यांना देण्यात आलेल्या आहेत, परंतु मागील अनेक दिवसापासून ते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय देत नाही आहेत आणि म्हणून आज आम्ही ठिय्या आंदोलन इथे करतो। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा।